नमस्कार, मी रिधिमा, रिधिमाज डिलाइट्सच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. आज आपण कंडेन्स मिल्क किंवा मिल्कमेड हे बघणार आहोत. बऱ्याच स्वीट्समध्ये हे वापरलं जातं, तर ते घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीत कसं बनणार हे आपण बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. कंडेन्स मिल्क किंवा मिल्कमेड बनवण्यासाठीचं साहित्य बघून घेऊया. 2 कप दूध घेतलं आहे, फुल क्रीम दूध आहे. 1 कप साखर घेतली आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतला आहे. खायचा सोडा आहे हा, घरच्या घरी अवेलेबल असतो हा. दूध गरम करायला ठेवूया. कंटिन्युअस दूध हलवत राहायचं, फुल फ्लेमच ठेवलेला आहे. शक्यतो जाड गुडाचं भांडं घ्या आणि ब्रॉड भांडं घ्या. हे कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, म्हणजे साय खाली लागणार नाही किंवा जमणार नाही खालच्या गुडाला. दूध गरम होत आलं की तुम्ही त्यामध्ये साखर घालायची आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. कडेला जर साय वगैरे जमा झाली तर ती अशी स्क्रेप करून काढून घ्यायची आहे. दूध निम्मा होईपर्यंत तुम्हाला हे आटवायचं आहे. आपण 2 कप घातले होते दूध, तर ते 1 कपपर्यंत झालं पाहिजे. आपण साखर सुरुवातीलाच घातली कारण आपल्याला मिल्कमेडचं टेक्स्चर क्रीमी पाहिजे. जर तुम्ही साखर नंतर घातलीत तर मग टेक्स्चर क्रीमी नाही आहे ना, थोडंसं असं लिक्विडी येईल. त्यामुळे साखर सुरुवातीलाच घालायची आहे. तुम्ही बघू शकता दूध थोडंसं घट्ट पण झालं आहे आणि कलरही चेंज झाला आहे. साईड्स तर कढईचे सारखे स्क्रेप करा, नाहीतर तुमच्या मिल्कमेडमध्ये असे गाठी दिसतील. आपलं दूध छान घट्ट झालेलं. आता त्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे. सोडा घातलं की दुधाला असं फेस येईल, तर त्यात ते कंटिन्युअस हलवत राहायचं. घाबरून जाऊ नका फेस आला आहे म्हणून, ते एक प्रोसेसच आहे. कंटिन्युअस हलवायचं, फ्लेम लो ठेवायची आहे तुम्हाला, नाहीतर मग दूध कढईच्या बाहेर येईल. साईड स्क्रेप करून घेत हलवायचं. तुम्ही बघू शकता जो बेकिंग सोडाने फेस आला होता दुधामध्ये, तो आता हळूहळू कमी व्हायला लागला आहे. हे कंटिन्युअस असं स्टर करत राहायचं आहे. थोडंसुद्धा असं कढईला लागू नाही दिलं पाहिजे, नाहीतर मिल्कमेड असा सॉफ्ट आणि क्रीमी नाही बनणार. आपल्याला अजून थोडा वेळ हे असंच आटवत राहावं लागणार आहे, जोपर्यंत त्याला घट्ट टेक्स्चर येत नाही आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिल्कमेड किंवा कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. हे बघू शकता छान घट्ट असं झालेलं आहे. आता हे असंच कढईत ठेवायचं आहे 1-5 मिनिटं. त्याला थोडंसं कूलडाऊन होऊन द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ शकता. हे मिल्कमेड तुम्ही आठवडाभर वापरू शकता. तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करा हे एअरटाईट कंटेनरमध्ये. छान असं आपल्या मिल्कमेडला गोल्डन येल्लो कलर आलेला आहे. मी आता एका कंटेनरमध्ये काढून दाखवते तुम्हाला. अगदी घट्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. अगदी बाहेर जसं मिळतं आपल्याला मिल्कमेड किंवा कंडेन्स मिल्क, अगदी तसंच झालेलं आहे. हे पण हे असंच तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा. तुम्ही हे केकसाठी, स्वीट्स बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. तर रेसिपी ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा.